शिवसकाळ मित्रांनो, खूप आनंद होतोय सांगताना. कळवंताला कळवण तालुक्यातील स्वर्ग म्हटला तरी काही कमी नाही का? तर ना मित्रांनो, गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती हा कळवण तालुका आहे आणि या दोघां राज्यांच्या बाउंड्रीवरती सापुतारा म्हणून एक हिल स्टेशन आहे. त्या हिल स्टेशनच्या जवळ गुगल मॅपवर जर तुम्ही सर्च केलं भेगुदरी, तर तुम्हाला 100% पाहायला भेटेल आणि तुम्ही त्या मॅपच्या हिशोबाने तिथेपर्यंत जा. मित्रांनो, स्वर्ग म्हटल्या तरी कमी नाही. इतकं अद्भुत असं दृश्य हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे, हा धरण, हा डॅम, या डॅममधलं पाणी पांझरतं आणि एका दरीमध्ये ते कोसळतं आणि त्याचा धबधबा बनला आहे. मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की किती सुंदर अद्भुत असं ते दृश्य आहे. हे गाव या डोंगरांच्या मध्ये, चारही बाजूंनी डोंगर आणि मध्ये हे गाव, आणि या गावात हे जे धरण आहे, या धरणातनं जे पाणी पांझरतं, ते पांझरणारं पाणी जे धबधबा बनवतं, ते खूप सुंदर आणि खूप आल्हाददायी आहे. तुम्ही इथे एक वेळ अवश्य या ठिकाणाला भेट देण्यासाठी याल. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि गुगल मॅपवरती भेगुदरी म्हणून सर्च करा, तुम्हाला हे ठिकाण अवश्य पाहायला भेटेल. तर चला तर मित्रांनो, मी तुम्हाला पुढे धबधबा दाखवतो. हा रस्ता आहे आपल्याला भेगुदरीकडे घेऊन जाण्यासाठी. आपण पहिले ते डॅम बघितले की तिथून पुढे आपल्याला थोडंसं पायी चालावं लागतं, 5 ते 10 मिनिटाचं अंतर, आणि मग आपल्याला पुढे भेगुदरीचं दर्शन होतं. तुम्हाला जे समोर दिसतंय, आपण त्या भेगुदरीच्या दिशेने जात आहोत. लवकरच आपण त्या दरीमध्ये पोहोचणार आहोत आणि त्या दरीमध्ये जे अद्भुत दृश्य आणि जे निसर्गाची कमाल पाहायला भेटते ते तुम्हाला खूप आवडेल. वन डे पिकनिकसाठी सर्वात बेस्ट पॉईंट आहे. पावसाळ्यात तर खूपच सुंदर, हिवाळ्यातही खूप छान असतं आणि पावसाळ्यातही, सॉरी उन्हाळ्यातही हे पाणी असंच धबधब्यासारखं इथं कोसळत असतं. त्यामुळे आपण या ठिकाणाला तिन्ही ऋतूंमध्ये भेट देऊ शकतो असं हे ठिकाण आहे. मित्रांनो, समोर जे दिसतंय ते हे भेगुदरीचंच दृश्य आहे. तर चला तर मित्रांनो, पुढच्या वेळी नवीन ठिकाणी नवीन मित्रांसोबत, नवीन किल्ल्यावर किंवा असंच अद्भुत दृश्य बघण्यासाठी, तोपर्यंत जय शिवराय.